नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. येत्या 10 मे 2024 म्हणजे शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभ मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला अक्षय तृतीयेची शास्त्रोक्त माहिती सांगणार आहे. यामधून तुम्हाला हे समजेल की अक्षय तृतीयेच्या दिवशी नेमकं काय काय केलं जातं, आपण त्या गोष्टी करत असताना आपल्याकडून कोणत्या चुका होऊ नये याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओतून समजेल. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा पितृदेवो भव. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. 3.5 मुहूर्त हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल, तेव्हा आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच 3.5 मुहूर्त नेमके कोणते आहेत आणि ते वर्षभरात केव्हा येतात याची माहिती जाणून घेऊ. त्यानंतर अक्षय तृतीयेबद्दल सविस्तर बोलूया. दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे 3 पूर्ण मुहूर्त आहेत आणि दिवाळीचा पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी आपल्याला करता येतो. हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे यांना स्वयंभू मुहूर्त असंसुद्धा म्हटलं जातं. या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरू करण्यासाठी दिनशुद्धी बघण्याची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया येते. अक्षय तृतीया हा महत्त्वाच्या 3.5 शुभमुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभमुहूर्त समजला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी अजून कोणकोणत्या खास गोष्टी असतात तर यामध्ये नरनारायण या जोडदेवाची जयंती असते, परशुरामांची जयंती असते, बसवेश्वरांची जयंती असते आणि हयग्रीवांची सुद्धा जयंती असते. एका श्लोकाद्वारे श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिरा, या तिथीला म्हणजेच अक्षय तृतीयेला केलेलं दान आणि हवन कधीही क्षयाला जात नाही, म्हणून तिला मुनींनी अक्षय तृतीया म्हटलेलं आहे. देव आणि पितृ यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केलं जातं ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी अजून काय काय केलं जातं? तुमच्यापैकी बऱ्याच महिलांनी चैत्र महिन्यात चैत्रगौरी केली असेल, तर चैत्रगौरीचा शेवटचा दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस असतो. तर मग चैत्रगौरीची सांगता करण्यासाठी हळदी कुंकू केलं जातं आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून त्यांना मोगऱ्याची फुलं किंवा मग मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, आंब्याची डाळ किंवा भिजवलेले हरभरे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या बायकांना पिण्यासाठी एकतर कैरीचं पन्ह किंवा चिंचेचं पन्ह देण्याची पद्धत आहे. अक्षय तृतीयेचा दिवस पूर्वजांचं ऋण फेडण्यासाठी उत्तम दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचं किंवा टाकांचं पूजन करण्याची पद्धत आहे. आपल्या घरात आपण 3 पिढ्यांपर्यंत पितरांची सेवा किंवा पूजा करू शकतो. आपल्या घरातील हयात नसलेल्या व्यक्ती जर पुरुष असतील तर त्यांच्या नावाने मातीचा तांब्या पूजला जातो, त्याला करा असं म्हणतात. आणि आपल्या घरातील हयात नसलेली व्यक्ती जर स्त्री असेल तर तिच्या नावाने मातीची केळी पूजण्याची पद्धत आहे, जी मातीच्या तांब्यापेक्षा आकाराने बरीच मोठी असते. तर अशा पद्धतीने करा आणि केळीचं पूजन केलं जातं. याचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला अगदी 2 दिवसापूर्वी शेअर केलेला आहे. अक्षय तृतीया येण्याच्या अगोदर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला त्या पद्धतीने पूजा करता येईल किंवा त्या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी आपण जी मातीची भांडी पाण्याने भरून ठेवतो त्यांची पूजा करतो. तर बऱ्याच ठिकाणी त्या पाण्यामध्ये वाळा टाकण्याची पद्धत आहे. वाळा टाकल्यामुळे काय होतं, त्या पाण्याला सुगंध प्राप्त होतो. त्याचबरोबर पळसाच्या पानाची जी पत्रावळी असते आणि त्या पानांचाच द्रोण तयार केलेला असतो, तर त्या पत्रावळीमध्ये आणि द्रोणामध्ये खीर वाढली जाते. त्याचबरोबर आंब्याचं पन्ह वाढलं जातं किंवा चिंचेपासून बनवलेलं चिंचवणी जे असतं जे आंबट गोड लागतं तर तेही वाढण्याची पद्धत आहे. म्हणजे नैवेद्य खरा तर हा असतो. त्याचबरोबर या नैवेद्यामध्ये पापड, कुरडया इत्यादीसुद्धा वाढलं जातं. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करण्याची पद्धत आहे. असं केल्यामुळे पितरांचा आत्मा शांत होतो असं म्हटलं जातं. आता आपल्याकडे एकदम सर्वसाधारण पद्धतीने पूजा केली जाते, पण शास्त्रोक्त पद्धतीमध्ये नक्की काय काय गोष्टी असतात ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्ताने सांगत आहे. या दिवशी आपण जे काही सुरू करतो, म्हणजे कोणतंही शुभकार्य असेल, नवीन व्यवसाय असेल, तर त्या शुभकार्याचं फळ आपल्याला अक्षय असं मिळतं, म्हणजेच काय, न संपणारं. त्याचबरोबर अक्षय तृतीयेला ब्रह्मा विष्णू यांच्या मिश्रलहरी उच्च देवतांच्या लोकातून म्हणजेच सगुण लोकातून पृथ्वीवर येतात, त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता 10% वाढते अशी कल्पना आहे. तुम्ही जेव्हा पितरांचा हा विधी करतात म्हणजे कराकेळीचं पूजन करतात
तर जोपर्यंत तुम्ही त्याचं पूजन करत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला नैवेद्य दाखवत नाही, तोपर्यंत तुम्हाला जेवण करायचं नसतं, म्हणजेच काय, तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख आणि समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी सुद्धा समजूत आहे. अक्षय तृतीया सण साजरा करण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती तेही मी तुम्हाला सांगते. कालविभागाचा कोणताही प्रारंभ दिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो, म्हणून अशा तिथींना स्नानदानादी धर्मकृत्य सांगितली गेलेली आहेत. या दिवसाचा विधी असा असतो, सगळ्यात पहिलं म्हणजे पवित्र जलामध्ये स्नान करणं, भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं, जप करणं, पित्रांच्या नावाने होम करणं, त्याचबरोबर पित्रांच्या नावाने दान आणि तर्पण करणं. तर्पण करणं म्हणजे काय, जसं आपण सूर्यदेवांना अर्घ्य देत असतो पूर्वेला तोंड करून, त्याच पद्धतीने पित्रांची दिशा दक्षिण दिशा असते, त्यामुळे आपण दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या नावाने एखाद्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ वगैरे टाकून अर्घ्य देऊ शकतो आणि पित्रांचं स्मरण करत करत आपल्याला दक्षिण दिशेला पाणी अर्पण करायचं असतं. या दिवशी पाळण्याचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे या दिवशी आपल्याला अपिंडक श्राद्ध करायचं असतं, पिंड नसलेलं श्राद्ध. म्हणूनच मी तुम्हाला अक्षय तृतीयेची पूजा दाखवताना दही भात वगैरे असा कोणताही प्रकार दाखवला नाही. मी तुम्हाला डायरेक्ट अग्नीवर ते अन्नपदार्थ ठेवताना दाखवले आणि त्याचा जो काही धूर तयार होतो तो आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की त्या अन्नपदार्थांच्या सुवासानेच आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्यावर ते संतुष्ट होतात आपल्या कार्यात, यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि समजा तुम्हाला अशा पद्धतीने अपिंडक श्राद्ध करायला जमणार नसेल, तर मग या दिवशी तुम्ही तिळाचं तर्पण तरी अवश्य करावं, जे मी तुम्हाला सांगितलं की पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून ते पितरांच्या नावाने अर्पण करायचं आहे. आता यातली दुसरी गोष्ट म्हणजे उदक कुंभाचं दान करणं. चैत्र ते आषाढ या चार महिन्यांमध्ये उदक कुंभाचं दान करणं अतिशय पवित्र गोष्ट मानली जाते. तर तुम्ही अशा ठिकाणी मातीचं भांडं दान करू शकता की जिथे त्या भांड्याचा वापर पानपोई म्हणून केला जाईल. बऱ्याच ठिकाणी बघा पाण्याची सोयच नसते, जसं की बाग बगीचे असतील किंवा मग मंदिरं असतील किंवा मग असे सार्वजनिक बसण्याचे ठिकाणं असतात जसं की पार वगैरे. बऱ्याच वेळा पाण्याची सोय नसल्यामुळे इकडे तिकडे आपल्याला भटकंती करावी लागते की पिण्याचं पाणी कुठे मिळेल. तर ज्या ठिकाणी अशी गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही मातीचे भांडे दान करू शकता. जसं की मातीचा एखादा मोठा डेरा घेतला किंवा रांजण घेतला, त्याला नळ वगैरे असला किंवा मग नळ बसवलेला नसला तरी पण एक तुम्ही ते मडकं ठेवण्यासाठी स्टँड घेऊ शकता, त्याच्यावर ते पाण्याने भरलेलं मातीचं भांडं ठेवा, वरती एखादं झाकण ठेवा आणि एखादा ग्लास तिथे ठेवून या. म्हणजे काय, त्याच्यातून जो कोणी पाणी पिईल तर त्याचा आत्मा संतुष्ट होईल आणि तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्याने दिलेला जो काही आशीर्वाद आहे तो तुमच्या पाठीमागे कायम राहील. जेव्हा तुम्ही काही अडचणीत संकटात सापडाल तर नक्कीच तुम्हाला अशा व्यक्तीचा आशीर्वाद कामात येतो. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अशी पवित्र गोष्ट केली तर ते पुण्य कायम अक्षय राहतं, म्हणजे अविनाशी राहतं, त्यामध्ये कधीच क्षय होत नाही, उत्तरोत्तर वाढच होत जाते. देवांच्या आणि पितरांच्या नावाने हा उदक कुंभ दान करण्याची पद्धत आहे. उदक कुंभाला काय म्हटलं जातं, सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र. याचा उद्देश काय असतो, उदक कुंभाचं दान करणं म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणं. मानवी मन वेगवेगळ्या वासनांनी भरलेलं असतं, तर आपल्या ज्या वाईट वासना असतात किंवा आपल्या मनात येणाऱ्या वाईट भावना वाईट विचार असतात तर ते एक प्रकारे या कुंभातील जलाला पवित्र मानून आपण त्यात विसर्जित करणं होय. बऱ्याच वेळा आपण गंगेमध्ये स्नान करायला सुद्धा यासाठीच जातो की आपल्याकडून कळत नकळत घडलेलं जे पाप आहे ते एक प्रकारे गंगेच्या पाण्यात आपल्याला विसर्जित करायचं असतं. त्याच पद्धतीने उदक कुंभाचा सुद्धा हाच अर्थ आहे. अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदक कुंभायोगे या सर्व वासना पितर आणि देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणं ही सुद्धा पद्धत अतिशय योग्य आहे. पितरांच्या चरणी उदक कुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्यामुळे ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.
देवाचा कृपा आशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्मकर्मातील पाप नष्ट करत असल्यामुळे सूक्ष्मकर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात. जेव्हा आपण पाण्याने भरलेलं मातीचं भांडं दान करत असतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचं असतं? एष धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मका अस्य प्रदानात तृप्त्यंतु पित्रोपी पितामहा गंधोदका तिले मिश्र सान्न कुंभ फलान्वितम पितृभ्या संप्रदास्यामी अक्षयमुपतिष्ठतु. धर्मसिंधू हा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या या ओळी आहे आणि त्याचा अर्थ असा होतो, ब्रह्मा विष्णू आणि शिव ज्यामध्ये सामावलेले आहेत असा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केलेला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होत गंध उदक तीळ जव आणि फळं यांनी युक्त असा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा पवित्र असा उदक कुंभ माझ्यासाठी नेहमी अक्षय म्हणजेच क्षय न पावणारा ठरो. अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्मांडामध्ये अखंड रूपातील तसेच एकसमान गतिजन्यता दर्शवणाऱ्या सत्व रज लहरींचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्यामुळे या लहरींच्या प्रवाहायोगे पित्र आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेलं दान पुण्यदायी आणि मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशोबाला धरून कर्म अकर्म करणारे ठरत असल्यामुळे या कधीही क्षय न होणाऱ्या लहरींच्या प्रभावाच्या सहाय्याने केलेलं दान अतिशय महत्त्वाचं ठरतं. एक प्रकारे मातीच्या कुंभाचं आपण पूजन करतो तर ते झालं मृत्तिका पूजन. म्हणजे जरी आपण तो मातीचा घडा पूजतो तर आपल्याकडून एक प्रकारे मातीचं पूजन होतं, पाण्याचंसुद्धा होतं आणि मातीचंसुद्धा होतं. यामुळे आपल्यावर धान्यलक्ष्मी धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस. अक्षय तृतीयेच्या दिवशी काय काय काम करावं? या दिवशी आपल्या जवळच्या नदीमध्ये किंवा जमल्यास गंगेत समुद्रात आंघोळ करावी. सकाळी पंखा तांदूळ मीठ तूप साखर चिंच फळांमध्ये तुम्ही खरबूज किंवा लाल भोपळा नाहीतर मग आंब्यांचंसुद्धा दान करू शकता. वस्त्राचं दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. ब्राह्मण भोजनसुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकता. या दिवशी सातूचं महत्त्व असून ते जरूर खायला हवेत. या दिवशी नवीन वस्त्र शस्त्र दागिने तुम्ही विकत घेऊ शकता. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी नवीन घरामध्ये प्रवेश नवीन वास्तू घेणं मोठे आर्थिक व्यवहार करणं इत्यादी कामंसुद्धा शुभ मानली जातात. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता. श्री परशुरामांचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते. वृंदावनाच्या श्री बाके बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापातून मुक्त होतो. या दिवशी परशुरामांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते. शुभ कार्यसुद्धा या दिवशी होतात. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला असं सांगितलं होतं की या दिवशी तुम्ही जे काही दान कराल किंवा हवन कराल ते कधीही क्षयाला जात नाही, म्हणून तिला अक्षय तृतीया असं म्हटलेलं आहे. देव आणि पितृ यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केलं जातं ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होतं. जेव्हा आपण अक्षय तृतीया साजरी करतो तर तेव्हा पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतो. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचं मशागत करण्याचं काम अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण करण्याची प्रथा आहे. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मातीबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करून काही शेतकरी पूजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यानंतर त्या बियाण्यांपासून विपुल धान्य पिकते आणि ते कधीही संपत नाही अशी धार्मिक समजूत आहे. मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून पुढच्या पेरणीसाठी आपण ते राखून ठेवू शकतो आणि त्यालाच बियाणं असं म्हटलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही आयुर्वेदिक वनस्पतींची किंवा ज्या झाडांची खरंच निसर्गाला गरज आहे ज्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जाऊ शकतो अशा झाडांची तुम्ही लागवडसुद्धा करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी मांसाहार करणं टाळावं, खोटं बोलणं टाळावं, घरामध्ये भांडणं करू नये, नाहीतर या गोष्टीसुद्धा तुमच्याबरोबर कायम अक्षय राहतात म्हणजेच त्या तुमचा पिच्छा कधीच सोडत नाही. त्यामुळे एक प्रकारे चांगलं तेवढं घेऊया वाईटास देऊ मुठमाती हाच संदेश आपल्याला अक्षय तृतीया देऊन जाते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण चांगल्या गोष्टींमध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट करू तर त्या कधीही संपत नाही, त्यामध्ये अक्षय स्वरूपाची वाढ होत राहते, अविनाशी त्या राहतात। तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।